विविध वाद्यांच्या गजरात श्री मरगुबाई मूर्ती व कळसाची भव्य मिरवणूक संपन्न। खडकलाटीतील वातावरण भक्तिमय। खडकलाटीतील मरगुबाई देवी देवस्थान विश्वस्त समिती व समस्त भाविकांच्या वतीने श्री मरगुबाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। या मंदिराची वास्तू शांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम शुक्रवारी सकाळी श्री क्षेत्र कागिनेले महासंस्थान कनक गुरु पीठाचे श्रीमद जगद्गुरु श्री रेवण सिद्धेश्वर सिंहासनाधीश्वर श्री निरंजनापुरी महास्वामीजी व इतर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। त्यानिमित्त गुरुवारी मरगुबाई देवीची नूतन मूर्ती व कळसाची भव्य मिरवणूक, असंख्य अमृत कलश व विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। प्रारंभी येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सकाळी 9 वाजता देवीच्या मूर्ती व कळसाचे मरगुबाई मंदिराचे पुजारी सर्व धनगर समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करून स्वागत करण्यात आले। यानंतर चन्नम्मा सर्कल बस स्टँड सुभाष चौक रंगीला सर्कल व मरगुबाई मंदिरापर्यंत देवीच्या नूतन मूर्तीचे व कळसाचे सजविलेल्या गाडीतून असंख्य अमृत कलशधारी महिला विविध वाद्ये व पारंपरिक धनगरी ढोलांच्या गजरात मिरवणूक संपन्न झाली। ही शोभायात्रा तब्बल 6 तास चालली। शोभायात्रेदरम्यान भाविकांनी मार्गात रांगोळी काढून मूर्तीच्या गाडीस पाणी घालून भव्य स्वागत केले। शोभायात्रेतील विविध वाद्य व पारंपरिक कलाकारांनी आपला नृत्यातून कला सादर करून नागरिकांची वाहवाह मिळवली। मंदिरात आल्यानंतर अमृत कलशधारी सुवासिनी महिलांचे पुजारी व देवस्थान विश्वस्त समितीकडून भव्य स्वागत करण्यात आले। अमृत कलशातील पाणी मोठ्या पात्रात सोडून या पात्रात नूतन मूर्ती विधिवत पद्धतीने मंदिरात प्रतिष्ठापना होईपर्यंत प्रतिष्ठापित करण्यात आली। यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला। उद्या शुक्रवार तारीख 13 रोजी सकाळी मंदिर वास्तू शांती, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण असल्याने खडकलाटेतील अवघे वातावरण भक्तिमय बनले आहे।